नमस्कार. वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये सध्या आपण दिवाळी फराळ सिरीज बघतोय. त्यामध्ये आज आपण खुसखुशीत करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण करंज्या भरण्याची एक वेगळी पद्धत बघणार आहोत आणि सर्वात सोपी अशी पद्धत बघणार आहोत ज्यामुळे आपल्या सर्व करंज्या एकसारख्या होतील. चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला करंजी बनवण्यासाठी आपण सारण तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे. तर हे खोबरं मी वाळलेलं खोबरं घेतलं आहे आणि ते बारीक खिसणीने खिसून त्यानंतर अशा प्रकारे बारीक गॅसवरती 2 मिनिट भाजून घेतलेलं आहे. तर खोबरं अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे सारणाला छान टेस्ट येते, त्याचबरोबर सारण जास्त दिवस टिकतं किंवा करंजीसुद्धा जास्त दिवस टिकते. आता हे भाजलेलं खोबरं हाताने थोडंसं चोरून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. आता या 2 वाटी खोबऱ्यामध्ये 1 वाटी भाजलेला रवा टाकूया. तर रवासुद्धा मी अशा प्रकारे एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून छान खरपूस असा बारीक गॅसवरती भाजून घेतला, तो यामध्ये टाकलेला आहे. आता रवा टाकल्यानंतर यामध्ये टाकायची आहे पिठीसाखर. तर इथे मी 1 वाटी पिठीसाखर घेतली. तुम्हाला जर यापेक्षा गोड हवं असेल तर 1/2 वाटी वाढवू शकता. आणि ही पिठीसाखर दळतानाच यामध्ये विलायचीची पूड टाकलेली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा विलायची घालण्याची गरज नाही. आता पिठीसाखर टाकल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे खसखस भाजून टाकायचे आहे. तर ही खसखस मी अशा प्रकारे बारीक गॅसवरती 2 मिनिट भाजून घेतलेली आहे. आणि आता या सारणामध्ये टाकलेलं सर्व साहित्य म्हणजे खोबरं, रवा, खसखस आणि पिठीसाखर हे सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ. आणि सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण टेस्टसुद्धा करून बघू शकतो. जर काही कमी जास्त वाटत असेल तरी वरून ॲड केलं तरी चालेल. म्हणजेच इथे आता करंज्यासाठीचं सारण किंवा बाकर तयार आहे. आता पीठ मळायला घेऊ. आता करंजीसाठीचं पीठ मळण्यासाठी सुरुवातीला मैदा स्वच्छ चाळून घेऊया. तर इथे मी 1/2 वाटी म्हणजेच 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. आता आपल्या करंज्या खसखशीत होण्यासाठी आपण यामध्ये रवासुद्धा मिक्स करणार आहोत. तर इथे मी 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजेच ग्रॅममध्ये म्हणाल तर 80 ग्रॅम रवा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि यानंतर या पिठ्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. तर त्यासाठी मी पळीमध्ये 2 ते 3 चमचे तूप चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे. आता ते या पिठामध्ये टाकूया. तर या ठिकाणी तुपाच्या ऐवजी तेलाचं सुद्धा मोहन करून घालू शकता. तर तुपाचं मोहन सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर हातानेच पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय तुपाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचं पीठ मळून घ्यायचं. तर इथे थोडं थोडं पाणी ओतत ओतत अशा प्रकारे गोळा छान मळून घेतलेला आहे. आता साधारण 1 तासभर हा गोळा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर इथे मला वेळ असल्यामुळे मी 2 तास हा गोळा असाच भिजत ठेवला होता. आता गोळा छान भिजलेला आहे, यातला रवासुद्धा अजिबात हाताला लागत नाही आहे, म्हणजे रवासुद्धा छान असा यामध्ये मैद्यामध्ये मिक्स झालेला आहे. तर आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचा. आणि अशा प्रकारे गोळा रोल करून घेतल्यानंतर उलथण्याने किंवा कटरने किंवा दोऱ्याच्या मदतीने अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करायचे. आणि हे तयार केलेले गोळे अशा प्रकारे हातावरती गोल करून एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे. आता या तयार केलेल्या गोळ्यापैकी लगेच करंजी लाटायला घेऊ. तर 1 गोळा घेतला मी आणि अशा प्रकारे त्याची पारी लाटून घ्यायची. जर अशी जाडसर पारी लाटल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे आपण तयार केलेलं सारण घालायचं. साधारण 1 ते 1.5 चमचा किंवा बसेल एवढं सारण त्यामध्ये घालायचं.
आणि आपण करंजी भरण्यासाठी एक वेगळी ट्रिकसुद्धा वापरणार आहोत, ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आणि अशा प्रकारे पारीमध्ये सारण भरल्यानंतर फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर बोटाने ती चिकटवून घ्यायची आणि अशा प्रकारे कटरच्या मदतीने किंवा फिरकीच्या चमच्याने हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. आणि इथे आपली करंजी तयार आहे. आणि आता वेगळ्या पद्धतीने आपण करंजी भरून दाखवणार आहोत. तर अशा प्रकारे पारी लाटून घ्यायचे आणि एका ग्लासवर किंवा कार अशा तांब्यावरती एखादं कापड ठेवायचं किंवा बांधून घ्यायचं अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे एक ते दीड चमचा सारण त्यामध्ये घालायचं किंवा बसेल एवढं सारण घातलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे दुसरी बाजू फोल्ड करून कट करून घ्यायची. इथे आपल्याला कोणत्याही फिरकीच्या चमच्याची किंवा कटरची गरज लागणार नाही. त्याचबरोबर आपण ज्या करंजा करणार आहोत त्या सर्व करंजा एकसारख्या साईजच्या होतील. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व करंजा ग्लासवरतीच कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. तर सुरुवातीला तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आणि तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंजा त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि तेलामध्ये करंजी टाकल्यानंतर साधारण 2 मिनिटानंतर पलटी करून घ्यायची आणि त्यानंतर अजून 2 मिनिट ह्या करंजा अशाच बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेच झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता लगेच दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊ. आणि आपण करंजी भरण्यासाठी जी ट्रिक वापरली ती ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की वापरा, म्हणजे तुमच्यासुद्धा सर्व करंजा एकसारख्या होतील. त्याचबरोबर करंजा जर खुसखुशीत करायच्या असतील तर मैद्याबरोबर त्यामध्ये रवासुद्धा घाला, म्हणजे करंजा छान खुसखुशीत होतील. आता हीसुद्धा बॅच दोन्ही साईडने छान अशी तळली गेलेली आहे. आता एका झाऱ्यामध्ये काढून ताटामध्ये काढून. तर अशा पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने ह्या करंजा बघितल्या. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.